निपाणीत 25 रोजी बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन, धम्मनिष्ठ जनतेकडून आयोजन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत रविवार दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे, अशी माहिती देऊन संयोजकांच्या उपस्थित या कार्यक्रमाच्या जाहिरातीचे अनावरण करण्यात आले। या धम्म परिषदेचे अध्यक्ष भदंत एस संबोधी थेरो, भदंत आर आनंद थेरो आणि भंते नागसेन बोधी उपस्थित राहणार असून कल्याण मित्र चंद्रकांत सांगलीकर निर्माते धम्मभूमी गुगवाड यांची उपस्थिती राहणार असून प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक डॉक्टर अच्युत माने व प्राध्यापक डॉक्टर जे डी कांबळे मार्गदर्शन करणार आहेत। द्वितीय सत्रामध्ये प्रबोधनात्मक भीमगीतांचा कार्यक्रम होणार असून पाली भाषा व धम्म अभ्यासाचे थोर विचारवंत अमित मेधावी हे धम्म समजून घेताना या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत। बौद्ध उपासक कपिल कांबळे यांना गाडी प्रदान होणार असून या कार्यक्रमासाठी निपाणीसा परिसरातील बौद्ध उपासकाने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक कमिटीकडून करण्यात आलेलं आहे। यावेळी सुधाकर माने, प्राध्यापक जे डी कांबळे, भिकाजी कांबळे, सुनील शेवाळे आदींनी माध्यमांशी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। 2024 रोजी निपाणीमध्ये जी धम्म परिषद आयोजित केलेली आहे त्या धम्म परिषद संयोजक कमिटीचा प्रमुख या नात्यानं मी निपाणी व निपाणी परिसरातील बौद्ध समाज बांधवांना मी विनंती करतो की ही निपाणीतील धम्म परिषद एक ऐतिहासिक स्वरूपाची या महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटकमध्ये नोंदवली जावी अशा पद्धतीचं मी या ठिकाणी सर्वांना विनंती आवाहन करून सर्वांनी या ठिकाणी बौद्ध परिषदेला उपस्थित राहा असं मी सर्वांना विनंती करतो। जे धम्म परिषदेला निपाणी परिसरातील सर्व धम्मप्रेमी लोकांनी उपस्थित राहावं असं मी कार्यकारी समितीतर्फे विनंती करतो। धम्मनिष्ठ राहणं, धम्माविषयी श्रद्धाळू राहणं, धम्मावर विश्वास ठेवणं याशिवाय आपणाला प्रगतीचा दुसरा मार्ग नाही आणि या दृष्टीनं धम्माचं महत्त्व मानवी जीवनामध्ये काय आहे हे लोकांच्यापर्यंत जाऊन पोचावं हा धम्म परिषद आयोजित करण्याच्या पाठिंबाचा उद्देश आहे। तेव्हा धम्म श्रवण करून, धम्मचिंतन करून, धम्माचं वाचन करून आणि धम्मजीवनात आश्रमात आणून स्वतःचंही मंगल करून घ्यावं आणि समाजाचंही मंगल होण्याच्या दृष्टीनं आपल्याला योगदान द्यावं परत एकदा सर्वांनी उपस्थित राहावं ही विनंती करतो। येत्या 25 तारखेला बौद्ध धम्म परिषद निपाणीमध्ये आपण या ठिकाणी घेणार आहोत। या परिषदेला आजूबाजूच्या गावावरून येणाऱ्या सर्व बौद्ध बंधू भगिनींना आम्ही विनंती करतो आहे की आम्ही या ठिकाणी बौद्ध धम्म परिषदेची जाहिरात या ठिकाणी आज लॉन्च केलेली आहे। यामध्ये 2 सत्र आहेत। पहिल्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी माननीय जे डी कांबळे सर, अच्युत माने सर यांचं व्याख्यान ठेवलेलं आहे। भदंत एस संबोधी थेरो, भदंत आर आनंद आणि भदंत नागसेन बोधी असे 3 भंती आपण या ठिकाणी धम्म परिषदेला आणलेले आहेत। पहिलं सत्र अच्युत माने सर आणि जे डी कांबळे सर हे पूर्ण करतील। त्यानंतर मधल्या सत्रामध्ये भीमशासन गायन पार्टी प्रबोधनाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित करतो आहे। त्यानंतर दुसरं सत्र आम्ही या ठिकाणी सुरुवात करणार आहोत। पाली भाषेचे गाड्या अभ्यासक जिल्ह्यामधले माननीय अमित मेधावी सर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। त्यांचं देखील आपल्याला धम्माचं मार्गदर्शन या ठिकाणी लाभणार आहे। आणि त्या दुसऱ्या सत्रामध्ये बौद्ध उपासक कपिल कांबळे यांना आपण शाईन गाडी देणार आहोत, ते भंतीजींच्या हस्ते आपण या ठिकाणी देणार आहोत। या कार्यक्रमाला येणारे जे बौद्ध बांधव आहेत त्यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था आपण केलेली आहे। साधारण या धम्म परिषदेला 3000+ या ठिकाणी बौद्ध बांधव येतील असं या ठिकाणी आम्हाला वाटत आहे। आणि याच्याही पलीकडे जाऊन मी सांगतो की धम्म परिषद मोठ्या उत्साहाने आपण संपन्न करणार आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पावन केलेली निपाणी नगरी आहे। या निपाणी नगरीमध्ये या ठिकाणी बौद्ध धम्म परिषद अतिशय सुंदररित्या आम्ही पार पाडू असे मी येणाऱ्या सर्व बौद्ध बांधवांना आवाहन करतो आणि सर्वांनी यावं असं मी विनंती करतो। नमो बुद्धाय, जय भीम। अतिशय मोठ्या उत्साहानं या ठिकाणी साजरी होत असताना मी आव्हान असं करू इच्छितो
की निप्पाणी आणि निप्पाणी परिसरातील सर्व धम्म बांधवांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा धम्म परिषद कशा पद्धतीने यशस्वी होईल अशा सगळ्यांनी याकडे लक्ष देऊन मी एसएसटी शिक्षक संघटनेच्या वतीनं मी आमच्या सर्व शिक्षक बंधूंना देखील या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन करतो आहे आणि या ठिकाणी बौद्ध धम्म परिषद ही ऐतिहासिक होईल असं या ठिकाणी मी संबोधतो आहे आणि मी या ठिकाणी थांबतोय. जय हिंद. यावेळी प्राध्यापक जे डी कांबळे, सुधाकर माने, सुनील शेवाळे, बाबासाहेब आवटे, मिथुन मदाळे, भिकाजी कांबळे, अजित कांबळे, हरीश सनदी, अविनाश माने, अमित शिंदे, किरण मिस्त्री, नवीजन कांबळे, प्रवीण सौंदर्गेकर, विवेक कांबळे, संदीप माने, लोकेश घस्ते, रवींद्र कांबळे, राहुल लाडकर यांच्यासह संयोजक कमिटी उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शाहू राजांचा महात्मा ज्योतिबा फुल्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अण्णा बसवेश्वरांचा